आपल्या मार्केटमध्ये खरबूज आणि टरबूज जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु खरबूज हे रसदार चवदार फळ आहे। तर त्या खरबूजपासून जॅम कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। खरबूज हे रसदार चवदार फळ आहे, याला वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधही असतो। खरबूजमध्ये जवळपास 70 ते 80% भाग गर असतो। त्याच्या बियाही फार उपयोगी असतात। बियामधून निघणारे तेल गोड व आहारामध्ये उपयुक्त असून पोषक व सारक असते। खरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन शीतलता निर्माण होते। तसेच खाण्याच्या बरोबरीने सौंदर्य प्रसाधने देखील आणि औषध निर्मितीसाठी देखील फळांच्या गराचा उपयोग केला जातो। खरबूजमध्ये भरपूर प्रमाणात पाणी देखील असते। या फळात आरोग्यदायी घटक आणि जीवनसत्वे चांगल्या प्रमाणात आहेत। तसेच खरबुजापासून जॅम कसं बनवतात ती पुढील प्रक्रिया पाहू। जॅम बनवण्यासाठी पूर्वपक्व झालेल्या फळांचे 1 किलो गर घ्यावा। तसेच साखर 750 ग्रॅम आणि सायट्रिक ॲसिड 9 ग्रॅम लागतात। तसेच सुरुवातीला पक्के फळ पाण्याने स्वच्छ धुऊन चाकूने कापून बी वेगळे करावे। फळांचे साल बाजूला काढून गर व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव करावा। त्यामध्ये साखर आणि सायट्रिक ॲसिड मिळून मंद अग्नीवर गरम करावे। त्यातील प्रवाही पाण्याचा अंश संपला यावेळी मिश्रणाचा TSS 68.5% असतो की जॅम तयार झाला असे ओळखावे। जॅम थोडा थंड झाल्यावर निर्जंत केलेल्या काचेच्या भरण्यामध्ये भरावा। भरणीवर थोडे मेन म्हणजे पॅरेफिक वक्स ओतावे। अशा रीतीने उत्तम प्रतीचा टिकाऊ जॅम तयार होतो। बऱ्याच थंड व कोरड्या जागी ठेवण्यात त्यामुळे जॅम चांगला राहू शकतो।